नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम सोपे आणि झटपट होणारे असे केळाचे शिकरण बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. ही दोन केळी आपण घेतलेली आहे, तर आपण आता हे सोलूया. मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध मी गरम करून थंड केलेलं आहे. केळाचे आता आपण एकदम असे ह्या साईज मध्ये असे स्लाइस करणार आहे. याचे आता आपण पूर्ण स्लाइस करूया. जास्त मोठेही नाही करायचे, जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही करायचं. असे संपूर्ण स्लाइस पूर्ण केळाचे असे करून घ्यायचे. केळामधून आणि दुधामधून प्रोटीनही भरपूर मिळतं. वजन वाढण्यासाठी केळ आणि दूध हे रोज सकाळी एक ग्लास दुधामध्ये केळ असं टाकून पिलं तर वजनही वाढतं. आणि हे केळ आणि दूध हे उपवासालाही चालतं. आता मी दुधामध्ये हे 4 ते 5 चमचे मी साखर टाकणार आहे. तुम्हाला किती गोड लागतं त्याच्यानुसार तुम्ही टाका. आणि ही पूर्ण दुधामध्ये साखर अशी पूर्ण विरघळून घ्यायची. पूर्ण विरघळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे केलेले स्लाइस केळाचे टाकूया. तुम्हाला कशाप्रकारे पाहिजे तसं स्लाइस करा. कोणाला असे केळ चुरडून टाकायला आवडतं तर तसंही टाकू शकता. अर्धा चमचा मी वेलची पावडर बनवलेली आहे, ते मी टाकते. सर्व मिक्स करते. आपले शिकरण तयार झालेलं आहे. ज्याला अशक्तपणाही आहे त्यांनी अवश्य हे करावे आणि हे शिकरण खावे. ह्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम असतील तर टाकू शकता. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.